नमस्कार, मी संदीप देसाई। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी बघणार आहोत। नथुराम गोडसे देशभक्त होता आहे आणि राहील असं वादग्रस्त विधान केलेलं आहे भाजपचे उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी। कमल हसन यांच्या विधानावर तुमची प्रतिक्रिया काय असं विचारल्यावर त्यांनी हे उत्तर दिले आणि यामुळे नथुराम गोडसेवरून सुरू झालेला वाद पुन्हा एकदा पेटण्याची चिन्ह निर्माण झालेली आहेत। आपण बघतोय, नथुराम गोडसे देशभक्त होता आहे आणि राहील असं वादग्रस्त विधान केलेलं आहे भाजपचे उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी। कमल हसन यांच्या विधानावर तुमची काय प्रतिक्रिया असं विचारल्यावर त्यांनी हे उत्तर दिलेलं आहे। नेमकं साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर काय म्हणाले बघूया। नथुराम गोडसे देशभक्त थे, हैं और रहेंगे, ऐसा बोलने उनको आतंकवादी कहने वाले लोग स्वयं के गिरेवान में झांक के देखें। अब की चुनाव में ऐसे लोगों को जवाब दे दिया जाएगा। नथुराम गोडसे का आप समर्थन करती हैं? आपण थेट जाऊयात नवी दिल्लीला। आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आपण बघतोय कुठेतरी पुन्हा एकदा वाद निर्माण झालेला आहे। साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसे यांच्या समर्थनार्थ वक्तव्य केलंय। महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने प्रज्ञासिंह ठाकूर हे वादग्रस्त वक्तव्य देण्यामध्ये सगळ्यात पुढे, आपल्याला माहित असेल की ज्या पद्धतीने त्यांनी हेमंत करकरेच्या संदर्भात वक्तव्य दिलं होतं, त्यानंतर आज त्यांनी पुन्हा नथुराम गोडसे यांच्या संदर्भात वक्तव्य दिलं आणि त्यांनी स्पष्ट म्हटलंय की नथुराम गोडसे हे देशभक्त होते, देशभक्त राहील। आपल्याला माहित असेल नथुराम गोडसे असे व्यक्ती आहे ज्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या केली होती आणि त्याच आरोपाखाली त्यांना फाशी झाली होती। एक प्रकारे हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे प्रज्ञासिंह ठाकूर यांचा। वादामध्ये आता पुन्हा इतर राजकीय नेत्यांचे पुढारी काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं होणार आहे। अगदी प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार माजिद मेमन आहेत। माजिद सर, काय कसं बघता येईल या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या वक्तव्याकडे? सरळ सरळ नथुराम गोडसेचं उदात्तीकरण चालू केलेलं आहे। साध्वी प्रज्ञाच्या प्रतिक्रियाला कशाचं महत्व द्यायचं मला असं वाटतं, आश्चर्य वाटतंय की प्रत्येक चॅनल मला याचं रिएक्शन म्हणून इंग्रजीचं 6 चॅनलला मला रिएक्शन द्यायला लागलं की प्रत्येक विचारतोय की याच्याबद्दल काय, याची हे प्रतिक्रियाला काही अर्थ नाही आहे आणि याला एवढं महत्व द्यायचंही मला वाटतंय चुकीचं आहे की ही जे स्वतः आतंकाचे आरोप मध्ये फसलेली आहे ती काय आतंकवादी कोण असतो, देशभक्त कोण असतो, तिचं सर्टिफिकेट अशा माणसाकडून घ्यायचं? मग त्यांनी कमल हसनच्या वक्तव्यावर काहीतरी त्याला वाईट वाटलं आणि म्हणून ती काय बोलली, पण तिला कुठल्या प्रकाराचा क्वालिफिकेशन आहे, ती कुठली योग्यता आहे त्याच्यामध्ये, ती फरक आपल्याला शिकू शकते जनताला लोकांना की आतंकवादी कोण असतो आणि देशभक्त कोण असतो। ती स्वतः जशी आज आहे देशभक्त त्याच प्रकाराचा तो गोडसे सुद्धा देशभक्त होता मला असं म्हणायचंय। अगदी माजिद सर, या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर साध्वी प्रज्ञासिंह यांच्या शब्दाला एवढी किंमत देऊन का प्रतिक्रिया घेतली जाते असं तुमचं म्हणणं आहे, पण साध्वी प्रज्ञासिंह भाजपच्या उमेदवार आहेत, त्या लोकसभेसाठी भाजपनं त्यांना तिकीट दिलंय आणि म्हणून कुठंतरी त्यांच्या प्रचारादरम्यान त्यांनी हे केलेलं वक्तव्य कुठंतरी गांभीर्यानं घेतलं जात आहे। नाही, ते बरोबर आहे तुमचं म्हणणं, राजकारण त्याच्यातलं खेळायचं असेल तर ते हे करू शकतात सर्व, पण जी ज्या माणसाच्या शब्द तो कोण माणूस आहे, त्याची क्वालिफिकेशन किती आहे, किती शिकलेला आहे, त्याचा बॅकग्राऊंड काय आहे, हे सर्व पाहायला लागतं ना। आणि ही जी मुलगी जिला काय शिक्षण काय किती असेल ते काय त्याची आपल्याला कोणाला कल्पना नाही आहे आणि दुसरं तिच्यावर लोकांना सर्वांना माहिती आहे, तिला स्वतःलाही माहित आहे की त्याच्या स्वतःच्या वर आरोप आहे आतंकचे। ती कशाला आतंकतेबद्दल काय म्हणायचे की बाबा कुठला माणूस आतंकवादी आहे आणि कुठला माणूस देशभक्त आहे, त्याला काही अर्थच नाहीये। आणि जे कमल हसननी सांगितलंय ते इतिहासचा एक भाग आहे, इतिहासमध्ये बापूंचा हत्या करणारा माणूस आतंकवादीच मानला जाईल कारण बापू साधारण माणूस नव्हते, फादर ऑफ नेशन ला असॅसिनेशन केला, त्यांची तुम्ही हत्या केली, त्याचं फलस्वरूप किती आक्रोश झाला असेल फक्त भारतात नाही जगभरामध्ये, तर तो माणूस एक मोठा आतंकवादी आहे ते असं लोक मानतात। आणि ती प्रज्ञाना विचारायचं की बाबा हा आतंकवादी होता की देशभक्त होता, मला वाटतं हेच योग्य नाही आहे। अगदी माजिद सर, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। आपल्या सोबत राष्ट्रवादीचे खासदार माजिद मेमन होते आणि त्यांनी या सगळ्यावर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर नथुराम गोडसेबद्दल नेमकं काय म्हणालेत बघूया।
नाथूराम गोडसे देशभक्त थे हैं और रहेंगे, ऐसा बोलने उनको आतंकवादी कहने वाले लोग स्वयं के गिरेवान में झांक के देखें। अब की चुनाव में ऐसे लोगों को जवाब दे दिया जाएगा। नाथूराम गोडसे का आप समर्थन करती हैं?